भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. अविनाश कोळी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम करीत भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस, नंतर भाजप मंडळ चिटणीस, सरचिटणीस, जिल्हा संघटन सरचिटणीस आणि नंतर पक्षाने केलेल्या अहवालानुसार पूर्णपणे विस्तारक म्हणून रायगड लोकसभा क्षेत्रात काम केलेले आहे. संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यात ते यशस्वी झाले आहेत. धैर्यशील पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहेत. त्यांनी वडील आणि माजी मंत्री मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शांत संयमी असलेले पाटील शेकापमधून भाजपत दाखल होत सक्रिय झाले आहेत. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अविनाश कोळी आणि धैर्यशील पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यापूर्वी उत्तर रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजप अधिकाधिक मजबूत करण्याचे काम झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले. तर दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मला जी संघटनात्मक काम करण्याची संधी दिली आहे ती पूर्ण करण्यासाठी मी जोमाने काम करणार आहे. पक्षवाढीबरोबरच आगामी निवडणुकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील व अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाटचाल करेन अशी ग्वाही दिली.